नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्र, नुकतीच छाती लागलेल्या बातमीनुसार राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गामध्ये आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. MIDC महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ सुमारे 5,000 कर्मचाऱ्यांना होणार असून सरकारी तिजोरी 130 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. महामंडळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान वेतन या तत्वावर वेतनवाढ व इतर लाभ देण्याच्या प्रस्तावावर चर्चा होऊन कार्यवाहीच्या निर्णयातही त्वरित अंमलबजावणी करण्याचे ठरले आहे. दरम्यान संचालक मंडळाने घेतलेला राज्य शासनाला निर्णय कळविण्यात येणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा MIDC चे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक काल पार पडली. यामध्ये प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्ष्य प्रभावाने याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर त्यांच्या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा करण्याची शासनाला शिफारस केली जाणार आहे. इतर कर्मचाऱ्यांची थकबाकी एकरकमी रोख स्वरूपात देण्याचाही निर्णय घेण्यात आला. मित्र, अशा पद्धतीची बातमी होती. बातमी आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीला शेअर करा.